चंद्रपूर शहर, आपलं शहर, स्वच्छ आणि सुंदर शहर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं शहर, विविधतेत एकता जपणारं आपलं शहर, ब्लॅक गोल्ड सिटी म्हणजेच काळ्या सोन्याचं शहर म्हणून अख्ख्या आशिया खंडात प्रसिद्ध पावलेलं आपलं चंद्रपूर शहर, सदैव हसणारं, सदैव चैतन्यानं बहरून असलेलं आपलं हे चंद्रपूर शहर गेल्या काही महिन्यापासून शांत व बंदिस्त झालं आहे. याला कारण आहे, याला कारण आहे कोरोना, COVID-19 हा विषाणू. तसं बघता या कोरोना महामारीने साऱ्या विश्वालाच हैराण करून सोडलंय. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेले हे महामारीचे थैमान भारताच्या हद्दीत येऊन ठेपले आणि संपूर्ण देशाला लॉकडाऊन करून बंदिस्त करून टाकले. भारताच्या केरळ राज्यात सर्वप्रथम कोरोना रुग्ण आढळून आला व त्यानंतर आपल्या देशात हळूहळू रुग्णांची संख्या वाढतच गेली. या विषाणूवर आळा घालण्यासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना देशात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. शासनाच्या लॉकडाऊनच्या नियमाला चंद्रपूर प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर यांनी योग्य प्रतिसाद देत चंद्रपूरच्या नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले व तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. याचं फलस्वरूप संपूर्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना सुद्धा चंद्रपूर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. याचं श्रेय येथील स्थानिक प्रशासनाला जातं. या कोरोनाच्या काळात प्रशासनासमोर सर्वात मोठी समस्या होती ती बाहेरून येणाऱ्या मजूर वर्गाची. त्यासाठी प्रशासनानं तत्काळ शेल्टर होमची व्यवस्था केली, ज्यात बाहेरून येणाऱ्या मजुरांसाठी मोफत जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच मजुरांचे थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना औषधोपचाराची सोयसुद्धा करण्यात आली. याचबरोबर कम्युनिटी किचनच्या द्वारा हजारो लोकांपर्यंत जेवणाचा पुरवठा करण्याची सुद्धा व्यवस्था केली. बाहेरून आलेल्या मजुरांपासून स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये व त्याचा प्रसार होऊ नये म्हणून स्थानिक शकुंतला फार्म येथे टेस्टिंग सेंटर उभारण्यात आले, जिथे स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली. संशयित रुग्णांसाठी प्रसंगावधान दाखवित तत्काळ क्वारंटाईन सेंटरची स्थापना केली व संशयित रुग्णांना सर्व सुविधा देत त्या केंद्रात भरती करण्यात आले. लॉकडाऊन काळात ज्यांच्याकडे कुठलाही आसरा नाही अशा स्थानिक लोकांसाठी चंद्रपुरातील सामाजिक संस्थांना आवाहन करून त्यांच्यासाठी फूड पॉकेटची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. जनजागृती करण्याकरिता पोस्टर, होर्डिंग व समाज माध्यमाचा वापर करण्यात आला. सातत्याने केलेल्या जनजागृतीचा परिणामही दिसून आला. या सर्व उपाययोजनांमुळे चंद्रपूर शहराला बराच काळ कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यास चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर व प्रशासन यांना बऱ्यापैकी यश आले. या चंद्रपूरच्या जनतेचीही कौतुक करायला हवे, ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात शांतता व धैर्य दाखवून प्रशासनाला मोलाची साथ दिली. परंतु म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, अशीच काहीशी स्थिती आम्हा चंद्रपूरकरांची सुद्धा झाली. अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच बऱ्याच बाहेरील नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय न साधता शहरात प्रवेश केला, ज्यामुळे ज्या चंद्रपूर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तिथे कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली. चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में लगातार बढ़त हो रही है और वहीं यह समाचार लिखे जाने तक अब कोरोना के रुग्णों की संक्रमित संख्या 1495 हो चुकी है. पण अशा ही बिकट परिस्थितीत महानगरपालिका व प्रशासन खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे उभे राहिले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरची संख्या वाढवण्यात आली. या केंद्रात सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या. चंद्रपूरच्या सर्व वार्डांमध्ये रस्त्यांवर फॉगिंग आणि स्प्रेईंग करण्यात आले, जेणेकरून या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तो संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील करण्यात येत होता. या परिसरातील लोकांची थर्मल टेस्टिंग केले जात होती. बस स्टँड, रेल्वे स्टेशनवर कॅम्प लावून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग प्रशासनामार्फत करण्यात येत होती. गंभीर रुग्ण तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सतत प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. याचा परिणाम म्हणूनच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरावर प्रशासनाला आळा घालता आला.